पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा रामनाथ गोयंका पत्रकारिता पुरस्कार देऊन काल नवी दिल्लीत गौरव करण्यात आला पत्रकारांनी कोणतंही भय न बाळगता निष्पक्ष पत्रकारिता करत सत्य समोर आणावं वा असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं पत्रकारिता आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे यात कुठलीही शंका नाही मात्र गुणवत्तापूर्ण पत्रकारिता कायम टिकून राहील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला सामान्य नागरिकांना पत्रकारितेच्या माध्यमातून माहिती मिळणं हे लोकशाहीसाठी गरजेचं आहे असं ते म्हणाले पत्रकारांनी भय न निष्पक्ष पत्रकारिता करत सत्य समोर आवाहन त्यांनी केलं तंत्रज्ञानामुळे बदललेलं पत्रकारितेचे स्वरूप पेड न्यूज पत्रकारितेतली जबाबदारी याबाबत राष्ट्रपतींनी आपली मतं यावेळी मांडली डी न्यूजच्या पत्रकारांना संवेदनक्षम क्षेत्रातील पत्रकारितेसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला नक्षलवादी परिसरात वार्तांकन करताना मृत्यू झालेले डीडी न्यूजचे छायाचित्रकार अच्युतानंद साहू पत्रकार धीरज कुमार आणि मोर मुकुट शर्मा यांना यावेळी रामनाथ गोयंका पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं